नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत. मी तुम्हाला छान अशी पेरूची सुक्की भाजी, चटपटीत अशी भाजी दाखवणार आहे. इथं मी पेरू असे बारीक बारीक कट करून घेतलेले. तेल टाकायचं, मोहरी टाकायची, थोडी जास्तच टाकायची. लगेचच यामध्ये पेरू टाकली, थोडस मिक्स करून घ्यायचं. यामध्ये लसूण बारीक केलेलं, लाल मिरचीची पूड, लाल तिखट, इथं कोणताही खडा मसाला, धने नाही यामध्ये, फक्त सुक्या लाल मिरच्या दळून आणलेल्या. तुमची हळद घ्यायच्यात कमी करायची, असं कसं परतून घ्यायचं. याला मसाला नाही वापरायचा, लाल तिखटाची भाजी बनवायची. चवीनुसार मीठ, आवडीनुसार साखर टाकायची. घ्यायच्यात कमी ठेवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी, थोडी भिजताना एवढंच पाणी टाकायचं. थोडी बारीक कट केल्यामुळं वेळ लागणार नाही शिजायला. 3-4 मिनटं मंद आचर झाकण ठेवायचं, अधूनमधून चेक करायचं शिजल्या का पुढे. इथं पुढी व्यवस्थित शिजलेले, यामध्ये एखादा चमचा भाजले शेंगदाणे कूट. शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला असं मिक्स करायचं. गॅस बंद. यावर बारीक कट केलेली कोथिंबीर. छान अशी चटपटीत पेरूची भाजी तयार झालेली. नक्की बनवा, कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या आणि टेस्टी टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपीज आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.